चुकी से बोल का तुला सगळ्या गोष्टीत अशी मस्करी कशी काय सुचते का परिस्थिती काय तुम्ही वाटताय काय जरा काळ वेळाचं तरी भान ठेवा म्हणजे तुला अप्पूचं म्हणणं पटत नाहीये का आपण नाही आहोत एकत्र असे घट्ट कुटुंब बिठू बाबा अरे आपण एकत्र आहोत हीच आपली खरी ताकद आहे ना अशा वेळेस आपण आपापल्यातच वाद घालायला लागलो तर आपण आपलीच ताकद कमी नाही करत का अरे मला तुझ्याकडून लेक्चर ऐकायचं नाहीये हे बघ तू लहान आहेस लहानासारखी वाघ मोठ्यांच्या गोष्टीत पडू नकोस मला फक्त एवढंच सांगायचं होत कि आपण सगळे एकत्र राहणं इम्पॉर्टंट आहे जो प्रॉब्लेम आलाय तो आपण एकत्र मिळून सॉल्व्ह करू एवढंच मला सांगायचं होत या सगळ्याच तुला मी चुकीची वाटली असेल तर आम्ही सॉरी बिठू थांब मला बोलायचंय तुझ्याशी आणखीन बोलण्यासारखं काय राहील ठीक आहे बोलायचं नसेल तर नको बोलूस पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे नाही का मला माहित नाही मी जे बोलणार आहे ते तुम्हाला पटेल की नाही पण हे जे काय घडलंय ना हे मी मुद्दा म्हणून नाही केलं खरं सांगतो मी मुद्दा म्हणून हे सगळं करताना मलाही खूप मनस्ताप झाला खूप विचार केलाय मी बिटू या सगळ्याचा आणि मग सगळ्यांच्या भल्याचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की हा निर्णय योग्य आपलं घर तुटणं आम्ही सगळे वेगळं होणं यात सगळ्यांचं भलंय असं तुला वाटलंच कसं दादा बिटू मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत मी जेवढे निर्णय घेतले एक तरी चुकलाय का रे आत्ता बरोबर बोललास मोठा भाऊ आमचा मोठा भाऊ आहेस ना म्हणून तू घेतलेल्या प्रत्येक निर्णयात आम्ही सगळ्यांनी साथ दिली पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे मला विचारणं राहू दे दादा निदान सांगितलं असतं ना तरी आज ही वेळ आली नसती तिसऱ्या माणसाने येऊन आम्हाला सांगितलं ना याचं दुःख मला जास्त होतंय तुला नाही कळणार मिठू अरे मी सांगणारच होतो तुम्हाला सगळं तुमच्या सगळ्यांशी बोलणार होतो तुमच्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच मी हा निर्णय घेणार होतो पण त्या डीकेनी मला तशी संधीच दिली नाही रे सगळे अंदाज चुकवले माझे विचार ना शशांकला विचार होता तो तिथे शशांक मी बोलतो ते खरं आहे की नाही रे मी त्याला काय विचार आहे त्याला त्याचा बाप उचकामी वाटतो म्हणून सगळं माहीत असून सुद्धा एका शब्दानेही बोलला नाही तो